नमस्कार मित्रांनो, वैजापूर तालुक्यातील पालखेड या गावचे शेतकरी आहेत पुंडलिकदादा मोकाटे। तर खुरपणी, कपाशीला खुरपणी हा जो प्रकार आहे, आपल्याकडे महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो, खुरप्याने पूर्ण हात दुखतो। परंतु इथून जात असताना मला आज फार सोपी आणि अतिशय कमी वेळेत जास्त खुरपणी होती आणि पूर्ण रान त्या कपाशीच्या झाडाच्या आजूबाजूला कुठलंही तण होणार नाही अशा पद्धतीचं पूर्णपणे खुरपणी होताना दिसते। आणि हे जे यंत्र आहे अतिशय स्वस्त आहे, म्हणजे एक साधारणतः एक खिळा आहे आणि खिळ्याला ही पाच कसली बसवली, पाच लोखंडाची, लोखंडी पाच बसवली आणि पाठीमागे दांडा। तर मला वाटतं हे एका दिवसामध्ये किमान एक एकर रान काढते, म्हणजे पाच मैल आपल्या एक एकराला सहज लागतात। परंतु हे किती रुपयाचं बनवलं असेल तुम्ही? 100 रुपयाचं। 100 रुपयाचं फक्त साहित्य आधुनिक शेतीसाठी। बर मस्त कपाशी तुमची, भैयाकडे पण आहे, म्हणजे भैया किती वर्षाचा असेल, त्याचं काय नाव आहे? शुभम शुभम मोकाटे। हा बघा किती म्हणजे छान पद्धतीनं हा निंदी करतोय, खुरपणी करतोय। आम्ही पहिल्यांदाच बघितलं आणि खूप छान वाटलं जाताना, म्हणजे सगळ्याच आपल्या महिला भगिनी, कपाशी आपलं मेन पीक आहे मराठवाड्यात। हा, आणि खुरपणी करायला फार जास्त त्रास होतो। आता कोरोना काळामुळे आपल्याकडे आदिवासी समाजाचे जे लोक येत होते, हा म्हणजे मजूर वगैरे जे मजूर येत होते, आता ते सध्या नाहीत। आधुनिक यंत्राच्या साह्याने किती जास्तीत जास्त काम होईल हे आपल्याला स्वतः या आधुनिक यंत्राच्या याने जास्त रान होतं आणि स्वतः करता येतं, आता मजुराची जास्त गरज पडत। धन्यवाद। हा तुमचा जो बनवलेलं साहित्य यंत्र आहे हे आम्ही इतरही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सांगू आणि मला वाटतं खूप शेतकऱ्याचे खर्च वेळ सगळंच वाचणार आहे, याच्यामुळे मशागत पण चांगली होते। धन्यवाद।